अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना सारख्या महामारीपासून वाचण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे। याच अनुषंगाने जामनेर नगर परिषदेच्या वतीने देखील भाजीपाला व फळे खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी भाजीपाला व फळे विक्रेत्यांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे। त्याचनुसार वेगवेगळ्या विभागातील रहिवाशांनी त्या भागातील व्यवस्थापित विक्रेत्याकडूनच भाजी व फळे खरेदी करण्याचे आवाहन मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे। प्रसार रोखण्यासाठी जामनेर नगरपालिकेमार्फत भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांचे व्यवस्थापन करण्यात आलेले आहे, जेणेकरून नागरिकांची कोरोनापासून सुरक्षा होईल। जवळपास 180 फळ विक्रेते आणि भाजीपाला विक्रेते यांचे व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे। यामध्ये 15-15 फुटाचे सोशल डिस्टन्स करून पिवळ्या रंगाचे बॉक्स करून यात भाजीपाला विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना बसवण्यात आलेलं आहे। यामध्ये शिक्षक कॉलनी, दत्तचेतन नगर, फॉरेस्ट कॉलनी, श्रीकृष्ण नगर, डोंगरेजी महाराज नगर येथील जे नागरिक आहेत यांनी नप्पा चौक आणि पाचा रोड येथील जो भाजीपाला मार्केट आणि फळ मार्केट आहे येथे त्यांनी खरेदी करावी। पाटीलवाडी, सम्राट अशोक नगर, एसटी कॉलनी, पारिजात कॉलनी, लक्ष्मीनगर, चांगदेव नगर, धनपुष्प कॉलनी, जो वाकी रोडचे जे कॉलनी आहेत यांनी वाकी रोडवर जो भाजीपाला आणि फळ मार्केट आहे येथे खरेदी करावी। प्रकाश नगर, शिवाजी नगर, पुरुषोत्तम नगर, गणपती नगर, मधुबन कॉलनी, पांडुरंग नगर, शिवशक्ती नगर, आनंद नगर, जगाव रोडवरील या ज्या कॉलन्या आहेत येथील नागरिकांनी जागावर जे भाजीपाला आणि फळ मार्केट आहेत येथे खरेदी करावी। शास्त्री नगर, इंदिरा आवास, जामनेरपुरा, सहयोग कॉलनी, पटेल नगर, नाटा नगर, हिवरखेडा रोड, होली पॅलेस, गिरजा कॉलनी, साने गुरुजी नगर, परदेशपुरा, भुसावळ रोडवरील या ज्या कॉलन्या आहेत हे जे भाग आहेत यांनी भुसावळ रोडवरील जो भाजीपाला आणि फ्रूट मार्केट आहेत येथे खरेदी करावी। बजरंगपुरा, माळी गल्ली, कापड गल्ली, मोहन भवन, नगरखाना, श्रीरामपेठ, बिस्म्या नगर, गोडेपीर नगर, मदनी नगर, इस्लामपुरा हा जो गावठाणचा भाग जो आहे यांनी डेली बाजारचं आणि श्रीराम मार्केट येथील जे फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते आहेत यांच्याकडून त्यांनी त्यांची खरेदी करावी। पिवळ्या रंगाचे बॉक्स सोडून जे भाजीपाला विक्रेते आणि फळ विक्रेते हे बसतील त्यांच्यावर नगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल। तरी माझं नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी आपापल्या भागानुसार हा जो सुरक्षित बाजार नगरपालिकेने तयार केलेला आहे येथे भाजीपाला आणि फळ खरेदी करावी आणि प्रशासनास सहकार करावे आणि स्वतः कोरोनापासून सुरक्षित राहावे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।